हॅलो, वेलकम टू द न्यू ब्लॉग। तर ह्या ब्लॉगमध्ये आम्ही एशियन मॉलला आलेलो ना, एच मार्क। मी लास्ट टाईम एका हायवेचा जो व्हिडिओ होता जेव्हा मी मटण घ्यायला आलेलो तेव्हा सांगितलेलं। तर एशियन मॉल आहे ना, तर एशियन कंट्रीजमधल्या बऱ्याचशा वस्तू मिळतात। बऱ्यापैकी कसं असतं ना की सगळ्या मॉलचं स्ट्रक्चर थोडंफार सेम असतं, म्हणजे सगळ्याच वस्तू मिळतात, फ्रोझन, व्हेज, नॉन व्हेज। पण इथे व्हरायटी जरा जास्तच आहे। आम्ही तर फक्त फिशसाठी येतो, पण सुरमई नाही भेटत। सांगितलं होतं ना की इथे लाईव्ह फिशेस मिळतात, तर हे वेगवेगळ्या देशांमधले असे फिश आहेत। आपली सुरमई नाही भेटत, इकडे बांगडा भेटतो आणि पापलेट मिळतो, हलवासुद्धा भेटतो। त्यांचे रेट्स लिहिलेले आहेत। हे वेगवेगळ्या देशांमधली मच्छी, हे कट कसे करून हवेत आपल्याला साफ करून ते लिहिलं आहे। ह्या मशीन्स आहेत ज्याच्या थ्रू ते क्लीन करून देतात आपल्याला। आणि हे लाईव्ह फिशेस आहेत। हे कोणते आहेत? टिलापिया। तर हे असे वेगवेगळे फिशेस आहेत इथे ठेवलेले, वेगवेगळ्या देशातले, तायवान, इंडियाचं काय आहे बाराकुडा ते माहीत नाही काय आहे, पण आम्हाला सुरमई आवडते जी इथे नाही आहे। इथे कट करून पण ठेवलेले आहेत, म्हणजे इथून आपण उचलून घेऊन द्यायचा। हे असे कट केलेले आहेत आणि इथे कोळंबी ठेवले, कोळंबी डोक्यासहित ठेवले। तिचा रेट दिला आहे 5.99 पर पाऊंडला, म्हणजे जवळपास $6। इथे त्यांनी काय केलं आहे, कोळंबीचं डोकं काढलेलं आहे आणि ते जवळपास $7 आहे, 6.99। आणि टायगर श्रीम आहे तर त्याचा रेट जास्त आहे। स्क्वीड्स आहेत इथे आणि मोठे मोठे खेकडे लाईव्ह दिसत आहेत का, आणि त्यांचा रेट पण जास्त आहे। पाणी पडतं आहे म्हणजे जिवंत आहेत ना त्यामुळे। आपल्याकडे जसे सुकी मच्छी भेटते ना तसे इथे पण आहेत, पण हे एशियन मॉल आहे ना आणि कोरियन लोकांचं बऱ्यापैकी आहे, तर काय काय गोष्टी माहिती नाही आहेत, कळतात समजा। जसं तर हे सुकट दिसतं आहे, ड्राईड श्रिम्प, हे वेगळंच काहीतरी नाव आहे। हे असं इथे त्यांनी ठेवलेलं आहे। हे खारवलेले मासे आहेत इथे वेगवेगळे ठेवलेले। हे सगळे ना सुक्या मच्छीचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे आपण लोणचं कसं बनवतो किंवा काय त्याप्रमाणे। आणि इथे त्यांनी त्याला सॅलड म्हणून नाव दिलं आहे, म्हणजे सी फूडचं सॅलड बनवून हे असं विकत आहेत। लोणचं आहे बनवून ठेवलेलं त्यांनी। हे दिसत आहेत का, हे दांडे बोलतो ना आपण ते तसे आहेत हे, आणि मुराब्बा टाईप बनवलं आहे। बिलिंगसाठी लाईन आहे। विश आता जातो आहे बिल करण्यासाठी। आम्ही कोळंबी घेतली आणि पापलेट घेतले। इथे ना भांडीसुद्धा ह्या कोरियन लोकांचे जे असतात ना, म्हणजे आपण चायनीज फूडसाठी जे तळण्यासाठी वगैरे वापरतो ना, त्या टाईपची खूप सुंदर सुंदर भांडी मिळतात बरं का। आणि हां, जे जेवण प्लेटिंग करण्यासाठी आपण बघतो की नाही व्हिडिओजमधून, तर तशा ह्या प्लेट्स आहेत, छान छान बाउल्स आहेत, भांडी मोमो बनवण्यासाठी ते असं आहे, स्ट्रेनर वगैरे आहे, भरपूर वस्तू आहेत, मोठमोठ्या कढया। आता ॲक्च्युली यांचं खाण्यापिण्याचं सेक्शन ना कोविडमुळे ते तिकडे रेस्टॉरंट टाईप दिसत आहेत का खुर्च्या, त्या बंद आहेत। इथे चालू असतं पण आम्हाला माहिती नाही ह्यांचं फूड काय, त्यामुळे आम्ही कधी नाही घेत। आता विशने केलं आहे बिल, तर आम्ही बाहेर जातो। नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू आपण।